काँग्रेसची चौथी पिढी जरी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही. 20 तारखेला कमलाचं बटन इतकं जोरात दाबा की इटलीमध्ये करंट लागला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गहाण ठेवले असं म्हणत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीचा खेमा औरंगजेब फॅन क्लबचा आहे तर महायुतीचा खेमा छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांच्या विचारांचा आहे. राहुल गांधीच काय तर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी जरी आकाशातून खाली आल्या तरी कलम 370 हटवू शकणार नाही असा खरपूस समाचार अमित शहा यांनी काँग्रेसचा घेतला. काँग्रेसनं कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. मोदींचा वादा हा पत्थर की लकीर असून येत्या 20 तारखेला महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करा असं आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित जनतेला केलं. सहयोगी इसका विरोध करते हैं. आप चिंता मत करो, उनको विरोध करने दो. महायुति की सरकार बनाओ. हर एक बैंक के अकाउंट में 2100 रुपया हर महीना जमा है. भाई बहनों, और इस बार महाराष्ट्र में महायुति अपने समय में आज तक सबसे ज्यादा सीटों से सरकार महायुति बनाने वाली है. महायुति और भाइयों बहनों, मोदी जी ने जो का अभियान चलाया है उसमें महाराष्ट्र भी झूल जाने लगा. भाइयों बहनों, ये अघाड़ी वाले यहां के सभी समुदाय का विरोध कर रहे हैं. रामगिरी महाराज के विरुद्ध उन्होंने यहां बयान दिया. सिंधखेड़ा में दंगे कराए पर ऐसे लोगों को प्रमोट कर रहे हैं जो देश की और महाराष्ट्र की सेहत के लिए अच्छे नहीं. भाइयों बहनों, मैं आज आपको बताने आया हूं कि कांग्रेस पार्टी ST SC और विशेष करकर पिछड़ा वर्ग की विरोधी पर नरेंद्र मोदी जी ने एक गरीब आदिवासी घर की महिला को राष्ट्रपति बनाने का काम किया. नरेंद्र मोदी जी ने अपने मंत्रिमंडल में 27% मंत्री पिछड़ा वर्ग के OBC के लिए SC समुदाय से सबसे ज्यादा सांसद BJP के आए हैं और केंद्र में नीट IIT नवोदय विद्यालय केंद्रीय स्कूल और सैनिक स्कूल में OBC का 27% आरक्षण करने का काम हमारे नेता नरेंद्र मोदी जी. और ये राहुल बाबा क्या कह रहे हैं, कुछ दिन पहले कांग्रेस पार्टी के अध्यक्ष को ये सारे उलेमा मिले और कहा मुसलमानों को आरक्षण देना चाहिए. भाइयों बहनों, अगर मुसलमानों को आरक्षण देना है तो SC ST और OBC का आरक्षण काट कर देना पड़ेगा. मुझे बताओ जुड़े वालों, आप लोग सहमत हो क्या मुस्लिम आरक्षण के लिए? अरे जोर से बोलो, सहमत हो क्या? 2100 रुपए का चेक आपके बैंक अकाउंट में करेंगे और मोदी जी जो 12000 रुपया भेज रहे हैं किसान सम्मान निधि का,
इसको बढ़ाकर 15,000 करने का काम भारतीय जनता पार्टी करेगी। दिव्यांग का पेंशन 1500 से बढ़ाकर 2100 रुपया करोगे और 10 लाख युवाओं को 10,000 रुपया ट्यूशन फी के लिए पूरा करने का काम ये एनडीए की सरकार। 45,000 गांव में पादन के रास्ते बनाएंगे। आंगनवाड़ी और आशा बहनों को 15,000 रुपये का वेतन मिलेगा और इसको 5,00,000 तक का बीमा भी देने का काम भारतीय जनता पार्टी करेगी। और किसानों को मदद करने के लिए किसानों के उपयोग में आने वाला काम भी महायुति की सरकार करेगी। तुष्टिकरण करना चाहती है और उद्धव जी सत्ता के लिए सारे बाला साहब के पूरे सिद्धांत भूल कर बैठे। उद्धव बाबू आप किसके साथ बैठे? जिन्होंने औरंगाबाद का नाम संभाजी नगर बनाने का विरोध किया उसके साथ बैठे। जिन्होंने राम मंदिर बनाने का विरोध किया उनके साथ बैठे। जिन्होंने ट्रिपल तलाक हटाने का विरोध किया उनके साथ बैठे। जिन्होंने 370 हटाने का विरोध किया उनके साथ बैठे। इस स्थान को करारा जवाब देने का सर्जिकल स्ट्राइक का विरोध किया उसके साथ साथ बैठे हो। भाइयों बहनों महाराष्ट्र की जनता के सामने बहुत स्पष्ट दो खेमे हैं। एक कि अगाड़ी का खेमा जो औरंगजेब फैन क्लब है औरंगजेब फैन क्लब है और सावरकर जी के सिद्धांत। मुझे बताओ दूरे वालों आप किसको पसंद करोगे? 54 गांव को खेती का पानी देने का काम भी हमने किया। नागपाल गिरना नदी जोड़ने की योजना शुरू की। बुराई नदी पर हेड टू टेल बांध का निर्माण किया और 7,73,000 खर्चा अस्पताल का पूरा खर्चा नरेंद्र मोदी। और इनकम ग्रुप में 70 साल से बड़ी आयु का व्यक्ति है तो 5,00,000 के अलावे और 5,00,000 रुपया भी आपका स्वास्थ्य का पूरा खर्चा भारतीय जनता पार्टी की सरकार। पूछना चाहता हूं 10 साल तक आपकी सरकार चली केंद्र में 2004 से 2014 तक महाराष्ट्र को कितना रुपया? भाइयों बहनों 10 साल तक इनकी सरकार चली सिर्फ 1,91,000 करोड़। सिर्फ 1,00,000। और मोदी जी ने 14 से 24 10 साल में 10,15,890 करोड़ रुपये के खर्च से एशिया का सबसे बड़ा पोर्ट बनाने का काम भी नरेंद्र मोदी जी कर रहे हैं। नरेंद्र मोदी वक्फ की संपत्ति हो गए, किसान की भूमि भी वक्फ की संपत्ति हो गई। मैं आज कहकर जाता हूं राहुल गांधी कान खोल सुन लो, डंके की चोट पर नरेंद्र मोदी जी वक्फ का कानून बदल दे। अब किसी की भी भूमि आप कब्जा नहीं कर पाओगे। भाइयों बहनों महायुति की सरकार में 2 साल से सबसे ज्यादा इन्वेस्टमेंट FDI अगर कहीं आया है तो हमारे महाराष्ट्र में आया है। नंबर 1 पर महाराष्ट्र के तीनों प्रत्याशियों को प्रचंड बहुमत से जिताना करोगे क्या? जरा
यावेळी आमदार जयकुमार रावल, आमदार अमरीश पटेल, आमदार संगीता पाटील, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, मंजुळा गावित, राम भदाने, जितेंद्र सिंह रावल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मध्ये महायुतीकडून शिवसेनेच्या मंजुळा गावित निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून मतदारांपर्यंत पोहोचून त्या प्रचार करतात. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा साक्रीच्या सुभाष चौकामध्ये नुकतीच संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आमदार मंजुळा गावित यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन देखील केलं. या विराट सभेसाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतः बंद, महाराष्ट्र पण बंद आणि सगळ्या योजना देखील बंद, विकास काम देखील बंद. पण जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, भुसे साहेब पण होते आणि मंजुळाताई गावित पण होते, तेव्हा शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला. हे दोघं देखील शिंदे साहेबांबरोबर पूर्ण ताकदीने उभे राहिले म्हणून शिंदे साहेब मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री मोदींनी कशा प्रकारे काम केली पाहिजे, मला वाटतं याचं उदाहरण जे आहे हे शिंदे साहेबांनी घालून दिलं. गेले 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून दिवस रात्र जे आहे मुख्यमंत्री मोदी काम करतात. त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजित दादा एवढ्या योजना आणल्या, एवढ्या विकास काम केली. मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढे निर्णय घेतले होते. शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येमध्ये बसलेले आहेत तिथे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत होती केंद्राकडून, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्याच्यामध्ये 6,000 रुपये अजून टाकले आणि 12,000 रुपये जे देण्याचं काम केलं. आता आपला नवीन वचननामा आला त्याच्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये देणार आहे, 15,000 रुपये. त्याचबरोबर महिला भगिनी देखील मोठ्या संख्येमध्ये ते उपस्थित आहे. महिलांचा विचार कधी कुठल्या सरकारने केला होता? कधी तुम्हाला सक्षम करण्याचं कोणी केला होता का? कधी विचारच केला नव्हता. पुरुष 50% आणि महिला देखील 50% आहे, पण या महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला. तुम्हाला जो आहे तुम्हाला सक्षम करण्याचं का, कारण की एका महिलेला सक्षम केलं तर पूर्ण कुटुंब सक्षम करण्याची ताकद जी आहे या महिलेमध्ये असते, म्हणून तुम्हाला सक्षम करण्याचं, तुमच्या पायावरती उभं राहण्याचं ताकद देण्याची काम जे आहे आपल्या सरकारने केलं. काही लोक म्हणाले 1500 रुपये मध्ये काय होणार, काही लोक म्हणतात की योजना जी आहे ही योजना आम्ही आता
जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा पहिलं काम आम्ही करू ती योजना बंद करून टाकू. अरे तुम्ही सगळ्या गोष्टी बंदच केल्या. नवीन सरकार जेव्हा येतं तेव्हा लोक लोकांना सांगतात, मतदारांना सांगतात, अमुक अमुक कामं जी आहेत ती आम्ही सुरू करू. या लोकांचं उलट आहे, सगळं बंद करण्यामध्ये जे आहे यांना जास्त आवड आहे, जास्त आनंद जो आहे तो सगळ्या गोष्टी बंद करण्यामध्ये वाटतो. आम्ही बंद करू. 1500 रुपयामध्ये कोणाचा संसार चालतो? मला त्यांना सांगायचं आहे जे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित राहिले, ज्या दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये काय चालतं ते त्यांना कधीच कळणार नाही. या इकडे माता भगिनीनं जर विचारलं की बाबा 1500 रुपयामध्ये काय होईल, 1500 रुपयामध्ये ती बहीण सांगेल की माझ्या मुलाचं शिक्षण जे आहे 1500 रुपयामध्ये मी करू शकते, माझ्या घरातलं राशन संपलं की ते 1500 रुपयामध्ये मी आणू शकते, माझ्या घरामध्ये कोण आजारी झालं की तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ आम्ही शकतो, आणि त्याचबरोबर मला छोटा मोठा उद्योग धंदा करायचा असेल तर दुसऱ्या पुढे हात पसरवायची गरज लागणार नाही. माझ्या भावाने जे आहे मला 1500 रुपयाने तर 7500 रुपये दिलेले देखून, पण त्या लोकांना कसं कळणार? कारण की सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आल्यानंतर 1500 रुपये काय आहेत? पण आता 1500 रुपये आपण देतोय. हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे 23 तारखेला येणारच आहे. आणि जेव्हा हे सरकार येईल सर्वात अगोदर आपण ज्या या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये वाढवून जे आहे 2100 रुपये करण्याचा निर्धार आपण घेतलेला आहे. 2100 रुपये 26000 रुपये वर्षाला आपल्याला मिळणार आहे. मला वाटतं प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने होत आहे. शेतकऱ्यांना देखील पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील, वचन देखील आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. याच्या अगोदर कधी झालं नव्हतं. आम्ही सगळे NDRF चे निकाल जे आहे बाजूला ठेवले जेव्हा सरकारमध्ये आलो भुसेसाहेब, आणि ते NDRF चे नियम बाजूला करून 12500 कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देणारं देखील हे पहिलं सरकार आहे. त्याचबरोबर आशा वर्करच असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांचं देखील मानधन वाढवण्याचं काम आपण केलं. आणि आता पुन्हा त्यांना आपण एक वचन दिलंय की सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल. आज मी सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय. आता सकाळी सांगवलेला होतो, आता अक्कलकुवाला, आता साखरी आणि इथून मग मुंबई, म्हणून मी लगेच उठलो आणि बोलायला म्हणायचं तर फ्लाईट चॉपर उडणार नाही. मी पोहोचणार तिकडच्या 2 सभा राहून जातील. तर सगळीकडे फिरत असताना लोकांमध्ये एक उत्साह आहे, एक विश्वास आहे आपल्या सरकारला घेऊन, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना घेऊन, की हा माणूस जो आहे दिवसाचे 18-18, 20-20 तास आमच्यासाठी काम करतो, आमच्यासाठी निर्णय घेतो. का घेतो? कारण की ते देखील तुमच्या मधून आलेलं एक व्यक्तिमत्व आहे, एक साधारण रिक्षा चालक, ते एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. सामान्य कुटुंबाला काय लागतं, कशा प्रकारे त्यांचं जगणं असत हे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांपेक्षा अजून कोण जाणतं. एक सामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व जे आहे जेव्हा या सर्वोच्च पदावरती पोहोचतं तेव्हा सामान्यांचं जान असणार हे नेतृत्व आपलं आहे. आपण म्हणत नाही की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, खरंच सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जे आहे ते आमच्या सरकारने घेतलं, प्रत्येक समाजाला महामंडळ देखील देण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि मला वाटतं मंजुळाताई आपण 5 वर्ष आमदार होता, पण अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये 2.5 वर्षांमध्ये त्यांना काही मिळालं नाही ते तर दूरची बात आहे. किती वेळा ते वर्षावरती गेले असतील त्यांनी मला सांगावं. आणि 2.25 वर्षांमध्ये मंजुळाताई शिंदे साहेबांना भेटायला किती वेळा तुम्हाला कुठल्या अपॉइंटमेंटची गरज लागते, तुम्हाला कशाची गरज लागते? वर्षा जे आहे सगळ्यांसाठी ओपन करून टाकले, अवघडा करून टाकलेलं आहे. कारण की लोकांची वास्तू आहे ही, काय कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम करतात. हे असं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला कधी मिळणार ना, असं मुख्यमंत्री आपल्याला कधी मिळणार. म्हणून आपल्याला पुन्हा मुख्यमंत्र्यांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपल्याला मंजुळाताईंना पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे आहे निवडून आणावं लागेल. मी आपल्याला हेच सांगायला आलो
की आपण महायुतीच्या मागे उभं. मी काल एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये जे आहे हे काँग्रेसचे सर्वे सर्वा राहुल गांधी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना देत होते भेट, तेव्हा मूर्ती देत असताना मूर्ती बघितली आणि लगेच बाजूला बघितलं. म्हणजे किती हा द्वेष. आपण सावरकरांबद्दल बोलतो, आज माननीय आज जे आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायचे की माझ्या पक्षाचं कधी काँग्रेसीकरण होत असेल तर माझा पक्ष बंद करून टाकेल. आज त्यांचे सुपुत्र जे आहे त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. आणि कोण आहे सावरकरांबद्दल रोज अपशब्द वापरणारे हे लोक, सावरकरांना शिव्या देणारे हे लोक, हिंदुत्व जे आहे हिंदुत्वाला काळीमा पुसणारे हे लोक, बाळासाहेबांचे विचार विसर, हिंदुत्वाचे विचार विसर. आज यांच्यामध्ये ताकद राहिली नाही. जेव्हा सावरकरांबद्दल एक शब्द जो आहे तो काढतात, सावरकरांबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा एक चकार शब्द जो आहे तो यांच्या तोंडातून निघत नाही, कारण की हे घाबरतात. आज अशी परिस्थिती झाली आहे की सगळे विचार जे आहे ते विसरून झाले, आता आयडियोलॉजी काय राहिलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री. शिंदखेडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख व माजी पंचायत समिती सभापती विश्वनाथ पाटील यांनी ठाकरे गटाची साथ सोडत जयकुमार रावल यांना पाठिंबा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय. दोंडाईचा येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये विश्वनाथ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विश्वनाथ पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात जयकुमार रावल यांना बळ मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये रंगली आहे. यावेळी विश्वनाथ पाटील यांच्यासोबत भडणे गावातील शेकडो ग्रामस्थांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. चांगला प्रवेश विकासाच्या दिशेने जाण्यासाठी, विकासाला साथ देण्यासाठी प्रवेश केला. त्यांच्या तुमच्या गटातून त्यांना किती लीड मिळते? आमच्या गटातून तर त्यांना जवळजवळ 4-5 हजाराचं लीड तर राहणार आहे. सर, पहिले आपण नेमकं शिवसेना सोडण्याचं कारण चालू शिवसेना सोडण्याचं काम कारण म्हणजे असं आहे की बाबा सातत्याने या ठिकाणी 2014 पासून म्हणजे 2009 पासून शिवसेनेचा मतदार संघ गेला त्या दिवसापासून तर आजपर्यंत सतत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदार केलेला आहे. आणि शिवसैनिक जे ते काम करून पण त्यांना यश मिळत नाही. शिवसेना भाजपची युती होती, जयकुमार रावल आम्ही काम करत असताना शिवसेना काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण शिवसेनेचे पदाधिकारी हे पदावर बसून कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करायचो. आणि तालुक्यामध्ये माहिती असतात की शिवसेनेचं काम या ठिकाणी चाललंय. शिवसेना भाजप हाच मोठा पक्ष या ठिकाणी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना आणि मग कालांतराने तुम्हाला त्या गोष्टीकडे माहिती आहे त्या 5 वर्षामध्ये संघटनेच्या याच्यामध्ये पूर्ण दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून चांगली काम करणारी मंडळी ही आज पण या ठिकाणी दुरावलेली आहे. आणि म्हणून मी कुठेतरी भगवा ध्वज आपण कायम स्वरूपी खांद्यावर घेतलेला आहे. आणि म्हणून तो उतरूनही द्यायचा. आणि मतदारसंघाच्या विकासासाठी, गावाच्या विकासासाठी आमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, वाडी सवाडी धरणाची जी काही चाळी आहे पंचोलू तो एक प्रश्न होता. तर असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी जयकुमार यांच्याबरोबर त्या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेला दाखवा असंही आहे. तर काय सांगणार, त्यापुढे खांद्याला खांद्या लावून जयकुमार होऊनबरोबर त्या ठिकाणी शिंदखेडा तालुक्याचा विकास अधिकाधिक कशा पद्धतीने होईल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी
भविष्य कामराज निकम असे मी काय सांगणार, काय तो विकास झाला आहे किंवा काय आहे भाऊसाहेब कामराज भाऊसाहेबांनी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीने त्यांनी आपलं याच्यामध्ये असताना भारतीय जनता पार्टीमध्ये असताना त्यांची सर्व पार्श्वभूमी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे, म्हणून मी जास्त काही त्यांच्याबद्दल बोलत नाही, सर्वांना तो इतिहास माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या बोलण्याला किती त्या ठिकाणी अर्थ आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे। सर सॅम सर पद्धतीने जे कुमार भोईंना या ठिकाणी या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळेल आणि ते भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून येतील अशी सर्व विधानसभा मतदारसंघ। यावेळी सतीश निकम, प्रल्हाद देसले, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, राजाराम पाटील, कैलास पाटील, गोकुळ देसले, मनोहर देसले, नाना कोळी, पुरुषोत्तम गोसावी, धनंजय मंगळे यांच्यासह भडणे गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। एनझेड मराठे विधायक संस्थेच्या अनाथ मतिमंद विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवत घवघवीत यश संपादन केल्यानं यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं जंगी असा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना संस्थेचे भगवान तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादित केलंय। दरम्यान याप्रसंगी भूषण तलवारे, मयूर बोरचे, दीपक पाटील, निलेश पाटील यांसह क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे। सबसे पहले मैं क्राइस्ट यूनिवर्सिटी के सभी मैनेजमेंट्स का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि हमारे स्पेशल ओलंपिक के जो बच्चे हैं और हमको भी इतना बढ़िया चांस दिया। लवासा हिल स्टेशन में शादी के बाद आया था, 2001 में आया था उस टाइम, और आज आप लोगों की वजह से जो लवासा है वो लवासा ही रहेगा। और जो आप लोगों ने हमारे बच्चों को चांस दिया, हमको भी चांस दिया, आपका क्राइस्ट यूनिवर्सिटी का पूरा मैनेजमेंट और स्पेशली अभिजन सर को बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर।